हाय फ्रेंड्स, आज काहीतरी वेगळं बनवायचं आहे, म्हणजेच ॲनिव्हर्सरी स्पेशल केक बनवायचा आहे आणि तोही काहीतरी वेगळा आणि छान असा. त्यासाठी इथे मी कॅलेंडर केक बनवणार आहे आणि खूप छान केक आहे हा. तुम्हालासुद्धा नक्कीच या केकची डिझाईन आवडणार आहे. इथे अर्धा किलोचा केक बनवायचा असल्यामुळे 200 ग्रॅम प्रीमिक्स वापरून इथे मी केक बीज बनवून घेतला होता आणि पूर्ण थंड झाल्यानंतर आयसिंग करून घेतलेली आहे. अशा पद्धतीने जास्त फिनिशिंग करायची गरज नाही, कारण की आपल्याला इथे डिझाईन काढायची आहे पूर्ण साईडनी. आणि आपल्या या चॅनलवर रेग्युलर व्हिडिओ मला टाकता आले नाहीत, कारण की मुलंसुद्धा लहान आहेत, घरची भरपूर कामं आणि राहिलेल्या वेळामध्ये केक यामुळे थोडासा वेळ मिळाला नाही. पण तुम्हाला आता रेग्युलर व्हिडिओ पाहायला मिळणार आहेत, नवनवीन केक शिकायला मिळणार आहेत, त्यामुळे रेग्युलर राहण्यासाठी तुम्ही नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. आणि इथे मी एक नोझल घेतलेला आहे, त्याच्यावरती नंबर नाही आहे, पण ते अशा पद्धतीचं आहे आणि त्याने अशा पद्धतीने साईडने पूर्ण डिझाईन आपल्याला काढून घ्यायची आहे. त्यानंतर वरच्या बाजूला आपल्याला वेणीच्या आकाराची डिझाईन काढायची आहे. इथे पाइपिंग बॅगमध्ये जास्त वेळ क्रीम असल्यामुळे जास्त फिनिशिंग येत नाही, तर आपण ही क्रीम काढून परत एकदा फेटायची आहे स्पॅचुलाच्या साहाय्याने आणि त्यानंतर पाइपिंग बॅगमध्ये भरून डिझाईन काढली की अशा पद्धतीने छान फिनिशिंग येते. त्यामुळे कधीही तुम्ही जास्त वेळ पाइपिंग बॅगमध्ये क्रीम ठेवायची नाही. आणि अशा पद्धतीने पूर्ण वेणीची डिझाईन आपली झालेली आहे. आणि इथे कोपऱ्यामध्ये मला एक गुलाबाचं फूल काढायचं आहे आणि त्यामुळेच इथे मी कोपऱ्यात थोडीशी जागा शिल्लक ठेवलेली आहे आणि इथे रेड कलरचं गुलाबाचं फूल तयार करायचं आहे. त्यानंतर NN1 हे नोझल घेतलेलं आहे आणि त्या नोझलने मला इथे गुलाबाचं फूल काढून घ्यायचं आहे. खूप छान दिसतंय कलर, तुम्ही पाहू शकता. आणि त्यानंतर आपल्याला एक कोपऱ्यातसुद्धा मी फूल काढून घेते त्याच नोझलने. आणि त्यानंतर आपल्याला ह्या डिझाईनवरती थोडेसे शुगर बॉलसुद्धा टाकून घ्यायचे आहेत, जेणेकरून दिसायला हा केक खूपच छान दिसणार आहे. त्यानंतर आपल्याला कॅलेंडर बनवायचे महत्त्वाचं म्हणजे, आणि ते आपल्याला फॉन्डंटने बनवायचे. त्यासाठी मी व्हाईट कलरचा फॉन्डंट घेतलेला आहे आणि चौकोनी आकारात तो कापून घेतला आहे. आणि त्यावरती आपल्याला केकच्या शॉपमध्ये एक पेन मिळतो फॉन्डंटवरती लिहिण्याचा, आणि तो पेन आहे माझ्याकडे आणि त्याने मी इथे कॅलेंडर तयार करणार आहे. अशा पद्धतीने नंबर काढून आणि त्या नंबरमध्ये ज्या नंबरची तारीख आहे आपली त्या नंबरला हार्ट शेप किंवा गोल असा आकार द्यायचा आहे आणि वरती महिनासुद्धा टाकायचा आहे, वर्षसुद्धा टाकायचं आहे आपल्याला. आणि खूप छान डिझाईन दिसते ही ॲनिव्हर्सरी केकवरती. त्यानंतर आपल्याला केकवरती हे लावून घ्यायचं आहे. आणि या चॅनलवर तुम्हाला खरंच नवनवीन डिझाईन पाहायला मिळणार आहेत, कारण की मी डिझाईन बनवताना ठरवून बनवत नाही, त्यामुळे वेगळीच डिझाईन बनते, त्यामुळे तुम्हाला नक्की शिकायला मिळणार आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा, त्याशिवाय बेल आयकॉन देखील प्रेस करा, म्हणजेच असेच नवनवीन व्हिडिओ आणि रेसिपी टाकल्यानंतर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन सर्वांच्या अगोदर येईल. चला तर मग पुन्हा भेटूया नवीन एका केकसह आणि रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.